मुख्यमंत्री आदरणीय आठवले साहेब आज कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व या दौऱ्याच्या निमित्तानं दसरा चौका इथं थोड्याच वेळा 6 वाजता संकल्प परिषद सकाळीच कोल्हापूर जिल्ह्यातील राजधानी तालुक्यामधील शेळेवाडी गावी गणेश शंकर कांबळे याचं सैन्य दलात प्रशिक्षण घेत असताना अचानक श्रद्धांजली वाहण्यासाठी त्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आदरणीय आठवले साहेब सकाळचे कार्यक्रम पुढे ढकलून थोडासा अवधी झाला आपल्याकडे यायचला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आजच्या या पत्रकार सरांनी सुरुवात करावी अशी मी विनंती करतो. 543 जागांच्या निवडणुका काल संध्याकाळी निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आहे. आणि आता एका बाजूला NDA आणि दुसऱ्या बाजूला UPA आणि महागठबंधन, तर अशा पद्धतीचा जो सामना आहे तो सामना आता एप्रिल आणि मे मध्ये होणार आहे. एक तर नरेंद्र मोदी यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये केलेल्या कामांचा आढावा घेतल्यानंतर जे 90 कोटी मतदार आहेत, हे 90 कोटी मतदार त्याच्यामधले मॅक्झिमम मतदार जे आहेत हे नरेंद्र मोदींच्या बाजूने कौल देतील अशा पद्धतीचा आपल्याला विश्वास आहे. एक तर भारतीय जनता पार्टी हा जो पक्ष आहे हा पूर्वीचा पक्ष राहिलेला नाही. हा पक्ष सगळ्या जाती जमातींचा सगळ्या धर्मांचा पक्ष झालेला आहे. आणि त्यामुळं 2014 नरेंद्र मोदींनी केलेल्या सबका साथ सबका विकास या घोषणेला मोठ्या प्रमाणामध्ये देशभरामधून प्रतिसाद मिळाला. आणि काँग्रेसच्या कालखंडामध्ये झालेले भ्रष्टाचाराचे जे काही अनेक जी प्रकरणं होती, तर त्यामुळं जनतेने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला पसंत करून काँग्रेसला सत्तेपासून बाजूला केलं. तर आता या 5 वर्षांमध्ये भ्रष्टाचाराचं कसलंही प्रकरण या सरकारच्या विरोधामध्ये नाही. राफेलच्या संबंधामध्ये जरी भ्रष्टाचार झाला अशा पद्धतीचा आरोप जरी करण्यात आला असला, तरी CAGचा रिपोर्ट हा जवळजवळ 17 आपला धन्यवाद म्हणतो. आणि संकल्प पत्रासाठी 6 वाजता बरोबर आपण सहभागी घ्यावी अशी विनंती करतो. माघार घेतली आज काय काय म्हणून माघार त्यांनी सांगितले की कदाचित त्यांनी निवडणूक लढवावी हे कदाचित यासाठी त्यांनी ठरवलेलं असावं की पंतप्रधान पदासाठी जर सरकार आलं तर आपला नंबर लागेल. पण सगळ्या परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर शरद पवार हे अत्यंत चाणाक्ष पॉलिटिशियन आहे. त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आता सरकार काय महागठबंधन येत नाही, पुन्हा नरेंद्र मोदी जर प्रधानमंत्री बनणार असेल तर विनाकारण आपण कशा निवडणूक लढवायची, त्यामुळं त्यांनी कदाचित हा निर्णय घेतलेला असावा. आणि पण पवारसाहेब माझे चांगले मित्र आहेत, ते माड्यामध्ये उभा राहणार होते, त्यांना माझ्या शुभेच्छा होत्याच होत्या. पण आता मला काय त्यांच्या शुभेच्छा मिळतात की नाही मला माहीत नाही. माड्यामध्ये मी पंढरपूरला 2 वेळेला होतो त्यांच्या पाठिंब्याने, 2 वेळेला मी तिथला खासदार होतो. त्यामुळे ठीक आहे, तर पवारसाहेबांचा निर्णय जो आहे तो त्यांनी अभ्यास करून हा निर्णय घेतलेला आहे की म्हणजे कदाचित आपलं नाव येईल असं त्यांच्या काही लोकांनी त्यांना भरीस घातल्यामुळं पवारसाहेबांनी माड्यामध्ये लढण्याचा निर्णय घेतला होता. आणि ते मागे एकदा तिथले काही खासदार होते, आता तिथे विजयसिंह मोहिते पाटील त्या ठिकाणचे काही खासदार आहे. त्यामुळं त्यांचा निर्णय हा योग्य आहे. विनाकारण लढून काय जर पंतप्रधान होत नसेल तर लढून काय उपयोग आहे. त्यामुळं तर मी पवारसाहेबांच्या निर्णयाचं स्वागत करतो की त्यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे. नाही तर तुम्ही सांगा काय करायचं. नाही भूमिका तर बघूया, म्हणजे काय मार्ग निघतो म्हणजे. एक तर आता दक्षिणमध्ये असेल किंवा ईशान्य मुंबईची पण एक जागा आहे,
ज्या ठिकाणी मी 1996 मध्ये तिसऱ्या आघाडीच्या आरपीआयच्या ऐक्याच्या वेळेला मी लढलो होतो आणि मला 2,25,000 मतं मिळाली होती, तर तो मतदारसंघ सुद्धा अत्यंत चांगला मतदारसंघ आहे. मुलुंड आहे, भांडुप आहे, कांजूरमार्ग आहे, विक्रोळी आहे, घाटकोपर आहे, तर अशा पद्धतीचा एक चांगला मतदारसंघ तो आहे. तर जर तो मिळत नसेल तर या मतदारसंघाच्या संबंधामध्ये बीजेपीने विचार करावा हे मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर का घातलेलं आहे. पाहूया त्याच्यामध्ये काय काय करतात ते. पण आमच्या पक्षाने भूमिका ही घेतलेली आहे की नरेंद्र मोदींच्या सोबत आपण राहणं अत्यंत आवश्यक आहे. जागा तर मिळाली पाहिजे, आमचा आग्रह आहेच आहे, पण काय होतंय ते पाहूया आपण. पण आपण आता काहीतरी लाईन बदलणं, मला शरद पवार साहेबांकडून, छगन भुजबळ साहेबांकडून, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील या सगळ्यांकडून, काँग्रेस राष्ट्रवादीकडून मला तशी ऑफर आली होती, परंतु सध्या तरी त्यांची ऑफर स्वीकारण्याची माझी तयारी नव्हती. आणि नरेंद्र मोदींनी एवढी कामं केल्यानंतर त्यांना सोडणं हे बरोबर नव्हतं, आणि त्यामुळं आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची चर्चा करून आपण ठरवलं आपण यांच्यासोबतच राहिलं पाहिजे. तर आता मला काय लोकसभा नक्की मिळाल्यानंतर मग यांना राज्यसभा देण्याची गरज राहणार नाही. मी जर लोकसभेत निवडून आलो तर बीजेपीला राज्यसभा देण्याची आवश्यकता राहणार नाही. जर मी निवडणुकीत उभा राहिलो नाही तर त्यांना पुन्हा मला 1 वर्षानंतर राज्यसभा त्या द्यावी लागेल. त्यामुळे हे किंवा ते म्हणजे, पण माझी प्रायोरिटी लोकसभेची आहे. तर पाहूया फायनल चर्चेमध्ये काय होते ते. पण यांना भाजप सेनेला तर सोडायचं नाही अशी आमची भूमिका आहे. पण भाजप सेनेने सुद्धा आम्हाला तर सोडू नये, आम्ही त्यांना तर सोडणार नाही. परंतु एक तर सारखी भूमिका बदलणं हे ठीक नाही. इकडं नाही तुम्ही देत नसाल तर आम्ही इकडे चाललो असा कसा राजकारणी मी अजिबात नाही आहे. हवा कुठे कशी वाहती आहे हे पाहूनच माझा निर्णय असतो. आणि त्यामुळं सध्या तरी राहुल गांधींच्या बाजूनं काही हवा तशी अजिबात नाही. आणि राहुल गांधी प्रधानमंत्री पदासाठी कपॅबल असणारे आज तरी कॅन्डिडेट नाही. आणि राहुल गांधींना माझ्या शुभेच्छा आहेत की त्यांनी पुढच्या वेळेला विरोधी पक्ष नेते व्हावं. म्हणजे लगेच तुम्हाला पंतप्रधान बनता येणार नाही, तुम्हाला अगोदर विरोधी पक्ष नेत्याचा अनुभव घ्यावा लागेल. काँग्रेसच्या काही जागा वाढतायत ही गोष्ट खरी आहे, पण काँग्रेस ही 70-80 पुढे जाणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळं 70-80 पर्यंत काँग्रेस जाऊ शकेल, परंतु 80 पुढे काय काँग्रेस जाणार नाही. आणि त्यामुळं राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते पदावर विरोधी पक्ष नेते होतील आणि त्यांना आपल्या शुभेच्छा आहे. त्यामुळं सध्या तरी भूमिका बदलण्याच्या संबंधामधला विचार आमचा नाही. काय गोष्टी मिळतात काय मिळत नाही आहे, आम्हाला मंत्रिपद देऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आमच्या 3 ऑक्टोबरच्या मेळाव्यात सांगितलं, पण आता ऑक्टोबर नंतर 6 महिने होत आले, त्यानंतर त्यांचे मंत्री होत नाहीत, आमचे आमचा एक गरज नाही. त्यानंतर महामंडळ जे अजून सगळी थांबवलेली आहेत, त्यांचेही थांबलेत, आमचेही थांबलेले आहेत. तर मला वाटतं आता ही आचारसंहिता संपली की 3 वर्षासाठी त्याची अपॉइंटमेंट असते. त्यामुळं सेना भाजप आता एकत्र आल्यामुळं 6 महिन्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी भाजप सेनेचं सरकार नक्की येणार. कारण मागच्या वेळेला दोघे वेगळे लढले तरी सुद्धा सरकार या दोघांचं आलं, यावेळेला दोघे एकत्रितपणे लढणार आहे. आणि त्यामुळं सेना भाजपचं सरकार येईल त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाला काय MLC, त्यानंतर काय मंत्रिपद 1-2, महामंडळाची जे काय पदं आहेत ती त्या संबंधातले जे ॲग्रीमेंट आहे तर ते सुद्धा या निवडणुकीच्या कालखंडामध्ये आम्ही नंतर करणार आहोत. त्यामुळं एकतर सध्याची जर परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मोदींना आमचा पाठिंबा राहील आणि या 2 पक्षांनी महाराष्ट्रामध्ये RPIला एकदम अनुलेखाने मानण्याचा प्रयत्न करू नये. माझा पक्ष छोटा पक्ष आहे, पण माझ्या कार्यकर्त्यांची फार भली भक्कम फळी असणारा माझा पक्ष आहे. गावागावामध्ये माझ्या पक्षाचा संपर्क आहे. मतं जी आमची कमी का असेनात, पण ती मिळवून देण्याची कपॅसिटी माझ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे आम्हाला काय तर तुम्ही एकदम अशा पद्धतीनं काय समजू नका. आणि मी निर्णय घेतला तर त्याचे फार
निगेटिव्ह इफेक्ट होतात हे आपल्याला सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणाला माहिती आहे. मी काँग्रेससोबत होतो तर काँग्रेसला सत्ता मिळालेली आहे, मी त्यांना सोडल्यावर त्यांची सत्ता गेलेली आहे. मी जर यांना सोडलं तर या दोघांची सत्ता राहणार नाही, पण ती राहावी अशी माझी इच्छा असल्यामुळं मी अजून काही त्यांना सोडत नाही आहे. पण मी सोडत नाही याचा अर्थ त्यांनी मला सोडावं असं अजिबात नाही आहे. त्यामुळं त्यांनी माझा थोडासा विचार गंभीरपणे करणं अत्यंत आवश्यक आहे. मी सरळ राजकारणी माणूस आहे, मी तेढा चालणारा माणूस अजिबात नाही. त्यामुळं सरळ चालणाऱ्या माणसाला एकदम अवॉइड करणं बरोबर नाही. त्यामुळे याचा गंभीरपणे विचार करावा. दलितांची मतं ट्रान्सफर करायची असतील देशभरामधली तर मी अमित शहा यांनाही भेटून मी सांगणार आहे, नरेंद्र मोदीजी यांनाही मी भेटून सांगणार आहे. बाबा RPL एक तिकीट मिळत नाही, एक तिकीट मिळाली नाही, हा एक संदेश जो आहे हा संपूर्ण देशामध्ये जाऊ नये. म्हणून आपल्याला दोन मिळाव्यात अशी आमची इच्छा आहे, पण दोन काय मिळणं शक्य वाटत नाही आता. पण एक तरी जागा मिळावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे. वंचित आघाडी आता एकतर सोलापूरला त्यांनी लढण्याचा निर्णय हा प्रकाश आंबेडकरांचा तेवढा हितकारक नाही, पण आता ते अकोला सोडून म्हणजे अकोल्यामध्ये निवडून येत नाही, म्हणून ती आता पश्चिम महाराष्ट्राकडे आता वळलेली आहे. आणि सोलापूरमध्ये ते निवडून येतील अशा पद्धतीची त्यांची जी अपेक्षा आहे तर ती अपेक्षा काही त्यांची पूर्ण होईल असं मला वाटत नाही. पण माझ्या त्यांना शुभेच्छा आहे. परंतु प्रकाश आंबेडकरांची जी वंचित आघाडी आहे, या वंचित आघाडी जी आहे ही मतं खाणारी आघाडी आहे आणि दुसऱ्याला फायदा पोचवणारी आघाडी आहे. ही भाजप आणि शिवसेनेला फायदा पोचवणारी आघाडी आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की शिवसेना भाजप जी आहे या शिवसेना भाजपला निवडून आणण्यामध्ये वंचित आघाडीचा फार चांगला फायदा होणार आहे. त्यामुळं वंचित आघाडीने आणि एवढी मतं मिळत नाहीत. आम्ही प्रयत्न केलेला आहे, आम्ही 96 आम्ही उभं राहून पाहिलेलं आहे, आम्हाला 2-2.5 लाख मतं मिळतात. पण लोकसभेला निवडून येण्यासाठी 4.25 लाख 4 लाख 4.5 लाख जी मतं लागतात तर ती मतं जोपर्यंत युती होत नाही तोपर्यंत ती मतं मिळत नाही. त्यामुळं वंचित आघाडीला एवढी काही मतं मिळणार नाही, पण वंचित आघाडीचे लोक जेवढी मतं खातील त्याचा फायदा भाजप शिवसेनेला होईल असं मला वाटतं.